सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। बार्शी तालुक्यातील फपाळवाडी येथे तीन शेतकऱ्यांनी शेतामध्ये बेकायदेशीररित्या अफूची लागवड करून विकण्याच्या उद्देशाने जोपासल्याने सुमारे 15 लाखाचा ऐवज जप्त करत तालुका पोलीस स्टेशनमध्ये 3 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत। या घटनेची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांनी तालुका पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील फपाळवाडी येथे बेकायदा अफूची लागवड केल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना समजली। त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी जयपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अरुण फपाळ यांच्या गट नंबर 27 28 29, रामेश्वर फपाळ यांच्या गट नंबर 31 32, तर राज भोपाळ यांच्या गट नंबर 46 मध्ये पोलिसांनी छापा टाकला। यात पोलिसांनी सुमारे 727 किलो अफू जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत 14,54,000 एवढी आहे। यामध्ये वजनाची ओलीवल्ली व ताजी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। मानवी मेंदूवर परिणाम करणारा अफू अंमली पदार्थाच्या वनस्पतीची बेकायदेशीर लागवड केल्याप्रकरणी रामेश्वर गबरक फळ वय 42, अशोक धर्मा फपाळ वय 54, दत्तात्रय उर्फ राजभाऊ फपाळ वय 58, तिघेही राहणार फपाळवाडी यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जयपत्रे यांच्या पथकाने केली आहे। या घटनेचा अधिक तपास शिवाजी जयपत्रे हे करत आहेत। हां बोला सर। नमस्कार, मी API शिवाजी जयपत्रे, बार्शी तालुका पोलीस स्टेशन। आज रोजी फपाळवाडी जे बार्शी तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील गाव आहे त्या गावाच्या भागामध्ये अफूची शेती खसखस हे पीक घेतलं जात असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली असता त्या ठिकाणी वरिष्ठांच्या परवानगीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्या ठिकाणी त्या शिवारामध्ये त्या शेतीला भेट दिली असता त्या ठिकाणी अफू खसखस शेती त्या ठिकाणी असल्याची दिसून आली। त्यानंतर त्या ठिकाणी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून ते अफूची पीक आहे ते जप्त करून त्या ठिकाणी पंचांसमक्ष सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे आणि सदरबाबत बार्शी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत। धन्यवाद।